इकडे विठ्ठल मंदिर संवर्धनाच्या कामामध्ये विठ्ठल गाभाऱ्यामधील जुनी खराब झालेली मेघडंबरी बदलून 190 किलो चांदी वापरून तयार केलेल्या नव्या मेघडंबरीमध्ये विठ्ठल रुक्मिणी पुढील शेकडो वर्षांसाठी विसावलेल्या आहेत. या चांदीच्या मेघडंबरीला अतिशय बारीक पुरातन पद्धतीनं नक्षीकाम सुद्धा करण्यात आलंय. समोरच्या बाजूला नक्षीकामावरती सोन्याचा मुलामा दिल्यानं विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यामध्ये शोभा आलेली आहे. पहाटे या मेघडंबरी ला विधिवत पूजन करण्यात आलेलं आहे. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठलराज. विठ्ठल मंदिरातील जीर्णोद्धाराच्या कामात जी खराब झालेली मेघडमरी होती दगडी सिंहासनावरची, ती मेघडमरी नव्याने बनवण्यात आलेली आहे आणि या मेघडमरीवर विठ्ठलराज पुढच्या शेकडो वर्षासाठी विसावणार आहेत. ही मेघडमरी भक्तांनी लाकडी सागवानाची करून दिली होती. त्यानंतर नांदेडच्या एका भक्तांनी यासाठी जवळपास 2 कोटीचं सोनं दिलं होतं आणि ह्याचं काम 1.5 महिना पुणे येथे चालू होतं. जांगड नावाची कंपनी जी आहे, जांगड सिल्वर वर्क्स यांनी हे काम केलेलं आहे. आपण जर नीट पाहिलं तर या संपूर्ण मेघडमरीला जी सजावट आहे ही शेकडो वर्षापूर्वीची आहे, त्याच पद्धतीने केलेली आहे. ही संपूर्ण हस्तकला आहे. एका बाजूला सूर्य आहे, एका बाजूला चंद्र आहे, याशिवाय हत्ती आहेत, मोर आहेत. ज्या पद्धतीची ही संपूर्ण बारीक कलाकुसर केलेली आहे ही सर्व या पुण्याच्या कलाकारांनी केलेली आहे आणि अशी अत्यंत सुरेख आणि सुंदर मेघडंबरी काल रात्री उशिरा विठ्ठलाच्या भोवती आलेली आहे. त्यामुळं या विठ्ठलाच्या गाभाऱ्याला एक वेगळी शोभा परत दिसून यायला लागलेली आहे. पूर्वी अशाच रीतीनं विठ्ठलाचा गाभारा होता, मात्र पहिली मेघडंबरी खराब झाल्यामुळं ती बदलण्यात आली होती आणि आता या आषाढीपूर्वी या नवीन मेघडंबरीमध्ये लाखो भाविकांचं स्वागत मंदिर समितीसकडनं केलं जात आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.